पुस्तकामुळे जीव जाणार आहे कुणाचा तरी आणि तो माझ्या मुलाचा गेलेला मला नको ऐकू. मग मी तो माझा लावेन पणाला, पण हे पुस्तकही मी उद्ध्वस्त होऊ देणार नाहीये. संकटांच्या वेळी अडचणींच्या वेळी मदत करत राहायला सांग मला कृष्ण, कोण आहेस तू? कुहू, ते पुस्तक जर का ह्या घरात राहणार असेल ना, ते घरच पेटवून टाकतो. दादा तर शांत, मग मला असं का दिसतंय की त्यांनी घर पेटवलंय? मला बाई फार बरं वाटलं आपण आपल्या घरी आलो, ते जन्म इथे गेला हो आपला. आता केदारच्या वागण्यांमध्ये कलंक लागला जरा, पण त्यांनीच पुसला तो आणि आलो आपण आपल्या घरी. आता त्यांनी कलंक पुसलाय की आणखीन नवीन उद्योग करून ठेवलेत कोण असतोक? तू मला सांग ना, हे आपलं घर सोडवण्या एवढे पैसे आले कुठून त्याच्याकडे? हा प्रश्न तुला नाही पडला कधी? एवढा निर्लज्ज नाहीये हो तो. म्हणजे एकदा चूक झाली त्याच्याकडून, पण पुन्हा तशीच चूक करून वर आपल्याला इथे राहायला येण्याचा आग्रह करण्या इतका निगरगट्ट नाहीये तो. पण मग एवढे पैसे आले कुठून त्याच्याकडे? अगं, ह्याला काही नोकरी नाही, चाकरी नाही, ना उद्योग ना धंदा, एवढे पैसे येतात कुठून? आता आल्याबरोबर विचारायचं नाही म्हणून विचारलं नाही मी, पण हे पैसे कुठून आले ते कळल्याशिवाय मला काही चैन पडायचं नाही. तोपर्यंत आपण या घरात पाहुणेच आहोत. स्लो करे काय, आज मूड एकदम पॉझिटिव्ह वाटतोय. येस, आज मला ओव्हरऑलच खूप पॉझिटिव्ह वाटतंय. मलाही. त्या शंकराच्या देवळामध्ये त्या शिलालेखाचा अर्धा भाग मिळाला, तो शिलालेख पूर्ण झाला. म्हणजे फक्त तेच कारण म्हणून नाही, पण माहित नाही काहीतरी कम्प्लीट झाल्याचं फिलिंग आलंय. असं एखादा ब्रेक थ्रू मिळाल्यावर वाटतं ना, तसं वाटतंय. खूप भारी. मला पुढचा क्लू मिळाला ना श्लोक, त्याचा आनंद नकळत तुझ्यापर्यंत पोहोचतोय. दोन अर्धे शिलालेख एक झाले, पण या अद्भुत मार्गावर आपण कधी एक होणार? लवकरच. काय? लवकरच माझं गेलेलं वैभव सुद्धा मी परत मिळवीन. मला खूप पॉझिटिव्ह वाटतंय, कारण गोष्टी बघ ना किती छान घडतायत, हो की नाही? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळे इथे हरिपूरच्या घरात एकत्र होतो. मी जेव्हा मुंबईला होतो तेव्हा मला वाटायचं की आईदादांनी तिथे यावं आणि एकत्र राहावं, ती तळमळायचो. ते तिथे आले आणि सगळंच उलट पालट झालं. पण आता होतंय ना सगळं नीट. तेच म्हणतोय मी, आता सगळं नीट होत आहे आणि हेच हवंय मला. हो, माझ्या या नवीन कामाने मला ही संधी दिली. तुला माहिती, मला खूप राहावंसं वाटत होतं आईदादांच्या सोबत, त्यांच्याजवळ. कामामुळे मी इकडे आलो, तो शिलालेख आता पूर्ण झाला, तो मिळाला आणि घरी येऊन पाहतो तर आईदादा आले. किती अमेझिंग आहे यार, फार छान आहे. खरंच खूप अमेझिंग आहे. कितीतरी दिवसांनी आपलं सगळं घर एकत्र आलंय. नाही, छान जेवण झाली, गप्पा झाल्या. मला वाटतं आपल्या लग्नानंतर हे पहिल्यांदाच घडलंय, म्हणजे आईंनी आपल्याला स्वीकारल्यानंतर. आता सगळं नीट होईल, सगळं मनासारखं होईल. होणार, सगळं आपल्या मनासारखं होणार. काय ग, सकाळी सकाळी असं भयानक स्वप्न सांगतेय. थांब जरा एक मिनिट. हां, आणि सकाळी सकाळीच तुला असं फोन करता आलं भयानक स्वप्न सांगायला. आता तुझ्याही दिवसाची सुरुवात खराब आणि माझ्याही. मी सुद्धा ह्या सगळ्याचा विचार करत बसेन आता. नाहीतर काय, तर मलाही भीती वाटायला लागली. बरं, जाऊ दे, तू नको विचार करू. ऐक, मी नंतर फोन करते तुला. हां, चल. वहिनींना सांगू का ते स्वप्न? पण त्या खरंच विश्वास ठेवतील का? इतकं विचित्र आणि गुंतागुंतीचं होतं ते की कोणीच विश्वास ठेवणार नाही. पण मी तरी असं धरून का चालली आहे की हे सगळं खरं होणार आहे? पण या आधीची स्वप्न झाली आहेत ना खरी, आणि आता घरातल्या कोणाच्या तरी जीवाला धोका आहे म्हटल्यानंतर गप्प तरी कशी बसू शकणार आहे मी? कुहू,
काय का अशी का उभी आहेस? नाही वहिनी, घाबरल्यासारखी का वाटलीस? सगळं बरं आहे ना? हो हो, ते नाश्त्याला काय करू विचारायचं होतं. एवढंच ना. अगं आई सांगतील आपल्याला काय करायचंय ते. आधी चहा तर होऊ दे. ऐक, तू भाऊजींसाठी चहा घेऊन जा, मी बाकीच्यांचं बघते. आत्ता इथे असलेल्या व्यक्तींपैकी एका व्यक्तीचा बळी जाणार आहे आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. श्लोक, तुझे विचार आता कसोटीवर घासून पाहण्याची वेळ आलेली. जर हे खोटं ठरलं तर जिंकशील, पण जर खरं ठरलं तर दशपुत्री घराण्याचा उद्धार करशील, शिवाय मृत्यूच्या दाढेतून एक जीवही वाचवशील. वहिनींशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्या बिचार ओगीच घाबरते. आणि त्यांनी बाकीच्यांना सांगितलं तर उगीच अर्थाचा अनर्थ नको. सरळ श्लोकला जाऊन सांगावं काय ते. हे घे. उहू, अगं बरं आहे ना सगळं नक्की? नाही वहिनी, काही नाही, द्या ना. तुला काही सांगायचं होतं का? नाही वहिनी, खरंच नाही. मी थोडक्यात दशपुत्री घराण्याचा इतिहास सांगितला, पण आता मी भविष्य सांगणार. आजोबांनी असं लिहिलंय की त्यांच्या पुढची एक पिढी सोडून त्याच्या पुढच्या पिढीतल्या धाकट्या सुपुत्राकडनं एक अद्वितीय गोष्ट घडणार. श्लोक, ती घटना येत्या 15 ते 20 दिवसातच घडणार आहे. तू अगं लक्ष कुठे तुझं? काय झालं? कसला विचार करतेस? नाही काही नाही. काय झालं, झोप नाही झाली का? बरं नाही वाटत आहे का? नाही अरे, असं खरंच काही नाहीये. नक्की ना? आलं माझ्या लक्षात. तुला आजही माझ्या बरोबर यायचं ना कामाच्या ठिकाणी? मी तुझ्या बरोबर आले तर होईल का तुझं काम? हा ते तर आहेच, पण खरं सांगू, तू आलीस ना की मला फार छान वाटत आणि कामं पटापट होतात. वा, दोन्ही बाजूंनी बोलतोयस तू. एरवी तर म्हणतोस की मी आले की डिस्टर्ब होत म्हणून. अच्छा, आता मी निघतो जरा घाई. आणि नाश्ता? आता मला काही नकोय, घाई संध्याकाळी. तू बरी आहेस ना? पण मला तुझ्या बरोबर यायला आवडलं असत श्लोक, पण हा मंत्राचा क्लू, ते स्वप्न याने ना खूप कन्फ्युजन झालंय माझ्या डोक्यात. आणि जोवर ते क्लिअर होत नाही तोवर मला काहीही कळणार नाहीये. शिव मंदिरापर्यंत येणं ठीक होत, पण आता त्या मंत्राच्या क्लूनुसार मला नरसोबाच्या वाडीला जायचंय. आणि नरसोबाच्या वाडीला तुला यायला तयार करणं हे खूप अवघड आहे. स्वयंपाकघरात कधीतरी बोट कापणं, तव्याचा चटका लागणं, कधीतरी तेलाचा थेंब अंगावर उडणं, ह्यात नवीन आहे का काही? आई पण कशाला, आपण कशाला विषाची परीक्षा घेतोय? आपण का रिस्क घेतोय? तुम्ही एक काम करा, तुम्ही नका येऊ किचन मध्ये, मी सगळं करेन.
अग बोट कापलंय साध, एवढं घाबरायला काय झालं? आई मला खूप विचित्र स्वप्न पडतंय आणि मी तुम्हा कोणाला काही होऊ देणार नाही, मला ते सहन होणार नाहीये. वेडीयस का तू? आपल्याला कोणालाही काहीही होणार नाहीये. आणि आता मुंबईच्या घरात नाही होत आपण, हरिपूरला आहोत ना. इथे तो गोपाळकृष्ण बसलाय देवळात, त्याचं लक्ष आहे आपल्यावर आणि आपला सगळा भार त्याच्यावर. आता आपल्याला चिंता करायचं कारणच नाही काय? आणि त्यातून अशी कधी वाटली ना भीती, तर रामरक्षा म्हणायची किंवा मारुती स्तोत्र, पळून जाते भीती. येत का? नाही. असू दे, मग दिगंबरा दिगंबराचा जप करायचा, त्याने सुद्धा पळून जाते भीती. हो, ते दादांनी सांगितलंय मला. सांगितलंय ना, मग झालं तर. काही काळजी करू नकोस, आपल्याला कुणाला काहीही होणार नाही. बरं, या एवढ्या दोन मिरच्या आणखी चिरतेस, मी शेंगदाणे काढते पोह्यात घालायला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, कसंही करून आता वाडीला जायला हवं आणि तेही श्लोकला घेऊन. कोडं सुटलं की सगळी भीती सगळा त्रास संपेल, पण कशी नेऊ मी त्याला? अतिशय विचित्र घटनांनी भरलेल्या या स्वप्नामुळे तुझ्या मनात आता खळबळ माजली असणार आहे. पण तुझ्या मनाची ही भांबावलेली अवस्था दूर करण्यासाठी, तुझे निश्चय पक्के करण्यासाठी, ध्येय स्पष्ट करण्यासाठी तुला या स्वप्नाचीच मदत होणार आहे. शेवटी तुझ्याच छत्रछायाखाली राहायचंय मला हनुमंता. प्रभू, माझं काही चुकलं का? म्हणजे माझ्या कामाविषयी काही तक्रार तर नाही ना? अरे कमाल करतोस तू हनुमंता, तुझं काम चोख आहे म्हणून तर तुझी निवड केली ना. नाही तसं नाही प्रभू, पण कधी कधी उत्साहापोटी मी रामायण काळात लंका दहन केली आणि एका औषधी वनस्पतीसाठी अख्खा द्रोणागिरी उचलून आणला. माझं चुकलं प्रभू. नाही नाही, यावेळी तू अतिशय संयमानं काम करतोय आणि तसंही हे कलियुग आहे, विसंगती आणि भ्रमाचा अभूतपूर्व खेळ असलेलं युग आहे. कली बलवान आहे, प्रत्यक्ष मोठ्या मोठ्या युद्धांपेक्षा अप्रत्यक्ष अशी छोटी छोटी युद्ध जगाचं भवितव्य घडवतायत आणि बदलतायत. या नियमाचं पालन करून आपल्यालाही छोटी छोटी पावलं टाकायला हवी, त्यामुळे तुझा संयम अतिशय बरोबर आहे. आय अप्रिशिएट प्रभू. अरे आय, कसा आहेस तू? मस्त. तू कसा आहेस? कामात वगैरे आहेस म्हणून खूप महावीर सांगत होता. हो, लोक म्हणतात माझ्याविषयी ह्या खूप वर्कहोलिक आहे. वर्कहॉलिक वगैरे सगळं ठीक आहे, पण नुकतंच लग्न झालंय लक्षात ठेव. माझ्या मैत्रिणीकडे दुर्लक्ष करू नकोस अजिबात. लग्नात नव्हतो मी, नाही तर कान पिळून सांगितलं असतं तेव्हा. कान पिळू शकतोस त्याचा? मी सांगतो ना तुला, खूप त्रास देतो कोहूला तू. अरे जाड्या, तू पण आता सामील झालास ना. मग काय तर? नाही, हनीमूनला ठिकाण कुठलं निवडलं तर हरिपूर, आणि फिरायला जायची ठिकाणं कुठली तर आम्ही ज्या साईटवर कामाला जातो ती ठिकाणं. अरे काय बोलतोस तू? आता मी काय करू, मी कामाच्या व्यापात आहे. तुम्ही सांग, मी सुट्टी आता घेऊ म्हणजे घेऊ शकतच नाही. पण सुट्टी घेऊच नकोस ना, सुट्टी घ्यायची आवश्यकताच नाहीये. कमी वेळात आहे ते काम पूर्ण करायचा प्रयत्न कर, स्पीड अप युअर वर्क, आणि मस्त हंपीला जा, तिथे सुट्टी पण होईल. आणि हो, तुझं आता जे काम चाललंय त्याने मी त्यांना रेखी पण होईल तुझी. स्पीड अप. अरे स्पीड तर मी ऑलरेडी पकडलाय. आणि खरं सांगू, तुझा हा मित्र महावीर हा आल्यापासून आमच्या कामाचा स्पीड अजून वाढलाय. आता अजून वेगळं आम्ही काय करू? हे बघ, तुझ्या लिस्टमध्ये नसलेल्या अशा जागा जिथे अजूनही बऱ्याच शिलालेखांचे अवशेष उपलब्ध आहेत, त्या जर तू कव्हर केल्यास तर तुझ्यासाठीच क्रेडिटेबल ठरेल ना.
हो आणि अशी बरीच जुनी देवळं पुरातन अवशेष तुमच्या वाटेतच आहेत. नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी मित्रा, आतापर्यंत आम्ही इथे काम करतोय किंवा ज्या काही मंदिरात आम्ही फिरलोय तिथे किमान माणसांची गर्दी तरी नव्हती. पण आता नरसोबाची वाडी म्हणजे माणसांचा कल्लोळ. देवळात नका जाऊ, मी म्हणतो आजूबाजूच्या ठिकाणी जा, तिथेही खूप गोष्टी तुझ्या निदर्शनास येतील. हो ना महावीर? हो. अरे मग डन, मग चालेल. थँक्यू सो मच. तू पहिला माणूस भेटलायस जो मला देवळात जाऊ नको असं म्हणतोय. हा कूचा मित्र म्हटल्यावर मला वाटलं होतं की तू तर देवभक्त असशील. हे देवभक्त हो, ह्यांचेच खूप भक्त आहेत. नाही, हा उगाच मला झाडावर चढवतोय असं काही नाहीये. ते फॅन फॉलोईंग किंवा असं चाहते मंडळी असतात ना तसं. असो, पण माझं देवळाशिवाय काहीही संबंध नाही. मी त्या प्रकरणात कधीही पडत नाही. अरे वा, मग काय प्रश्नच नाही. मग तुझं माझं जमलं. नक्की 100% बघ, म्हणजे आता तू पहिली पायरी चढलाय. अजून तू म्हणणं पण आपली मैत्री झाली नाही असं मला तरी वाटत. नाही झाले अजून, म्हणजे होणे की गुंजाईश आहे असं म्हणायचंय तुम्हाला. बसत नाही काफी आहे मेरे लिए. म्हणजे म्हणजे मैत्रीची. नदीमध्ये विसर्जित करणार. मला या घरामध्ये ते पुस्तक नकोय. हे पुस्तक विसर्जित केलेलं मी सहन करणार नाही. अगं पण ह्याच पुस्तकामुळे कोणाचा तरी बळी जाणार आहे हे कसं विसरू मी? काही हवंय तुला? नाही दादा, मी नमस्कार करायला आले होते. जरा दिव्यात तेल घाल, नाही तर मध्ये शांत होईल तो. हे पुस्तक जर का ह्या घरात राहणार असेल ना, ते घरच पेटवून टाकतो मी. मग कसं वाचेल ते पुस्तक बघतो. मला आधी जे स्वप्न पडलं होत त्याचा अर्थ मला वेगळा वाटला होता, पण खरा अर्थ वेगळाच होता. याही स्वप्नाचा अर्थ वेगळा असेल का? काय प्रकार आहे हा? हुहू, बाहेर जरा कोण आले ते बघ ग. अरे किती दिवसांनी भेटलास क्रिश, होतास कुठे तू? किती बरं वाटलं तुला बघून. आमच्या नारायणची आठवण झाली अगदी. अरे तो माझ्यासारखा दिसणारा, तुमच्याकडे काम करायचा तो नाहीये का आता? अरे अण्णा गुरुनी पाठवलेले सेवेकरी ते
थोडे दिवस आमच्याकडे राहिले, लळा लावला आणि निघून गेले. आता कुणाकडे असतील कुणास ठाऊक. फार गोड होते रे नवरा बायको. बर, तू तू होतास कुठे इतके दिवस, आला का नाहीस? एक जबाबदारी पडली खांद्यावर, ती पूर्ण करायच्या मागे लागलोय, बाकी काही नाही. बर, हा क्रिश आहे की लोक आत्ताच गेला बाहेर. हो, भेटला मला. बरं, तू बस, मी नाश्ता घेऊन येते तुझ्यासाठी. हो. काय झालं, असं का बघताय माझ्याकडे मगच पासन? तू कोण आहेस क्रिश? मला खरं खरं सांगा, तू कोण आहेस क्रिश? तू देव आहेस का?